नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या 1:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा महासंग्राम आपण सुरुवातीला बघूयात. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुणाचंही नाव न घेता त्यांनी अडून टीका केली आहे. आधी उमेदवारी द्यायची आणि अडवणूकही करायची, यामुळे अनेक जण आपला पक्ष सोडतायत असं उदयनराजे भोसले म्हणाले. तर स्वकीयांशी संघर्ष केला हे दुर्दैव असंही त्यांनी म्हटलं. उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीमध्ये आज सकाळी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला. एका बाजूने संपूर्ण उमेदवारी द्यायची आणि दुसऱ्या बाजूने संपूर्ण त्याला कसं आडवं करायचं, आडवा आणि जिरवा हेच झालं आजपर्यंत झालं. त्यामुळे जे बाकीचे जे मोठ्या प्रमाणातील जे लोक धाव घेतात आहे किंवा जे काही प्रवेश होतात आहे याचं कारण काय, प्रत्येकाचं जर मूळ कारण जर तुम्ही त्यांना विचारलं हेच आहे पहिल्यापासून. म्हणजे सत्तेत असताना म्हणजे संघर्ष करावा लागतो आणि ते सुद्धा स्वकीयांशी, म्हणजे याच्या एवढं दुर्दैव असू शकत नाही. आणि विरोधात असून, विरोधी पक्षात असून जी माझी कामं झाली ती सत्तेत असताना झाली नाही, हे तर काय मी माझ्या मनात सांगत नाही. फॅक्ट्स ऑफ फॅक्ट्स, जे फक्त प्रमुख जे लोक आहेत, जे काँग्रेस आणि एन सी पीमधले जे प्रमुख मानकरी म्हणा किंवा संपूर्ण तज्ज्ञ लोक आहेत, ह्यांच्या मतदारसंघात त्यांच्या मतदारसंघातच संपूर्ण डेव्हलपमेंट झाली. इतर त्यांच्या पक्षातले आमच्यासारखे जे काही त्यावेळेसचे आमदार असतील, त्यावेळेसचे आत्ताचे जे खासदार असतील, त्यांच्या ह्याच्यात म्हणजे एवढी तफावत दिसून येते. हे काय मी बोलत नाही, म्हणजे शेवटी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, सीइंग इज बिलिव्हिंग. माझं नाव काय माहीत आहे ना? उदयनराजे. इतर लोक धाडस, कोणी जे ज्या लोकांनी हे केलं, काय इकडं गेले तिकडे गेले, त्यांनी वास्तविक जे कोण असतील, पण माझा स्वभाव तसं नाही. मी जे करतो ते त्यांचं प्रत्येकाला सांगून करत असतो. जो चुनाव आ रहे हैं, भारतीय जनता पार्टी और मजबूत होकर विधानसभा में आएगी और हमारी युति 3/4 बहुमत के साथ महाराष्ट्र में फिर से सरकार बनाएंगे, उसका मुझे विश्वास भी है, भरोसा भी है. और ये हमारा जो लक्ष्य है वो प्राप्त करने में उदयन राजे का भाजपा प्रवेश सहायक सिद्ध होगा. हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, जनसंघ और बाद में भारतीय जनता पार्टी बनी तब से शिव छत्रपति के विचारों से प्रेरणा लेते हैं और वो रास्ते पर देश को आगे ले जाने का प्रयास करते हैं. आज उन्हीं के परिवार से उदयन राजे जब भारतीय जनता पार्टी में आए हैं, हम सब आनंदित भी है और उनका स्वागत भी करते. दरम्यान, पवार साहेबांनी सगळे राजकीय आदर्श बाजूला ठेवून ज्यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं त्यांनी असं करणं चूक आहे. राजे प्रतापराव भोसलेंचा इतिहास ते विसरले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं. पवारसाहेबांनी मनापासून आपली सगळी राजकीय आदर्श बाजूला ठेवून, राजकीय वागण्यातल्या मर्यादा बाजूला ठेवून जर खऱ्या अर्थाने कोणावर प्रेम केलं असेल तर ते उदयनराजेंवर केलं. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, भाषणातले आविर्भाव हे सगळं हसत हसत पटलं नसलं तरी आतमध्ये घेण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. हे छत्रपती शिवरायांची गादी होती म्हणून सगळं माफ होतं, आम्ही आमच्या मर्यादा कधी सोडल्या नाही. पण त्यांना जर प्रतापसिंह महाराजांच्या झालेल्या इतिहासाची आठवण होत नसेल, आपल्या आजीच्या झालेल्या हत्येची आठवण होत नसेल, तर ते आपला दोष नाही आहे. त्या यातनांचा कोण विचार करतो?
अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळतोय. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज भाजपकडून विधानसभा लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणही तसंच घडलंय. काल अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथं भाजपची महाजनादेश यात्रा होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत बसलेली इंदोरीकर महाराज बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. व्यासपीठावर हे दोघेही बाजूबाजूला बसलेले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी इंदोरीकर महाराज यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे आणि थोरात यांचा राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलाय. एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यातच विखे पाटील यांनी थोरातांच्या सगळ्या विरोधकांची एकत्र मोड बांधून विधानसभेच्या आखाड्याची तयारी केली आहे. इंदोरीकर महाराज मूळ अकोले तालुक्यातील असले तरी सुद्धा ते संगमनेर तालुक्यामध्ये वास्तव्यास आहेत. सर्व जनमानसामध्ये लोकप्रिय असणारे इंदोरीकर महाराज थोरातांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज महाजनादेश यात्रा आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत. धनगर आरक्षणाच्या आश्वासनानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. आज मुख्यमंत्री बारामतीत येऊन काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग आणि आउटगोईंग सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला जोरदार धक्का दिल्याची बातमी आहे. हिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधून घेतलं आहे आणि पुढचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेससोबत करायचं ठरवलेलं आहे. भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करून घेत असली तेव्हाच भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने हा एक धक्का दिला. एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा राज्याचा दौरा सुरू केलाय किंवा ते करणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघणार हे नक्की. पक्षाला लागलेल्या गळतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात बिकट अवस्था झाली आहे. रोज एक एक करून नेते भाजप सेनेत डेरे दाखल होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी आता खुद्द शरद पवारच राज्याचा दौरा करणार आहेत. येत्या आठवड्याभरात ते दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं ते राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारही मैदानात उतरतायत. खर तर गेल्या 2 महिन्यापासून राज्यात राजकीय यात्रांचा सुकाळ आलाय. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढलंय. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे शरद पवारांनीही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा काढली होती. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज्य सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. याच काळात खासदार सुप्रिया सुळेंनीही संवाद यात्रेतून जनतेचे प्रश्न समजून घेतानाच राज्य सरकारला धारेवर धरलं. आता खुद्द शरद पवारच राज्याचा दौरा करणार असून राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बातमी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेची. एकेकाळी राज्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. मागच्या वर्षी ती संख्या 1 आली. त्यात आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेत सध्या वैचारिक द्वंद्व सुरू झालंय. विधानसभा निवडणूक लढवावी की लढवू नये यावरच पक्षात एकमत होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबईतल्या मनसेच्या बैठकीत निवडणुकीवर अजूनही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नाव उच्चारलं तरी राजकीय पक्षांना धडकी भरायची. 2009 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळवल्यानंतर प्रस्थापित पक्षांनी मनसेचा धसका घेतला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. मनसेनंच निवडणुकांचा धसका घेतलाय. त्यामुळे मनसेनं यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली नाही आणि आता विधानसभा निवडणूक सुद्धा लढवण्याबद्दल मनसेत दुमत असल्याचं स्पष्ट होत आहे.
मनसेतल्या काही नेत्यांनी विधानसभा लढवावी असा पक्का आग्रह धरलाय, तर काहींनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक लढवू नये असा सूर लावला आहे. काही लोकांना वाटतं की निवडणूक लढवायला पाहिजे, काही लोकांना वाटतं निवडणूक लढवले की नाही लढवायची, पण शेवटी सुप्रीमो त्याच्यावरती निर्णय घेतो. जरी सकारात्मक जास्त असेल ना, सकारात्मक चर्चा कुठल्याही गोष्टीची होते ना, पक्षात निवडणूक लढवणं हे सकारात्मक असतं, त्याप्रमाणे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. निवडणूक लढवली नाही तर कार्यकर्ते मतदार दूर जातील असं काही नेत्यांना वाटतं. त्यांनी हे मत बैठकीतही व्यक्त केलं. पक्षानं निवडणूक लढवली तर मतदारांच्या मध्ये सकारात्मक संदेश जाईल असंही काही जणांनी मत मांडलं. शिवसेना आणि भाजपमध्ये होणारं जोरदार इनकमिंग पाहता निवडणूक लढवून पैसा वाया का घालवायचा अशी भावना सुद्धा व्यक्त करण्यात आली. मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे फार महत्वाचं आहे. हा भाग जरी असला तरी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत राहणं फार महत्वाचं आहे. आता लोकशाहीतला विरोधी पक्ष ठेवायचं नाही, विरोधी पक्षातली सगळी लोक खाली करून घ्यायची, हे जर लोकशाहीमध्ये होणार असेल तर मला वाटतं ते योग्य नाही. निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या नेत्यांमध्ये एकमत होताना दिसत नाही, त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई.